आमचे यूट्यूब न्यूज चैनल पालिका प्रशासन सब्सक्राइब करावे ही विनंती। केंद्र शासनाने प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध रद्द करण्यास सांगूनही महाराष्ट्रातील जिल्ह्यांदरम्यान खासगी वाहनांची प्रवास करण्यासाठी अद्यापही पोलीस विभागाच्या ई पासची नियमावली राज्यातील ठाकरे सरकारने कायम ठेवल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, ज्यावर नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी आता नागरिकांना व्यवहार आणि संचारासाठी मोकळे सोडा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे। केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र दिलेले आहे की अंतर्गत राज्य अंतर्गत जिल्हा अंतर्गत राज्य अंतर्गत ज्या काही वाहतूक आहेत मग माल वाहतूक आणि पब्लिक वाहतूक ह्यासाठी ई पास ची गरज नाही आहे, खुलं करावं। तर राज्य शासनाने ही जी ई पास जे आज सुद्धा जी रस्सी टाईट करून ठेवलेली आहे जी गाठ टाईट करून ठेवलेली आहे ती आता ढिली केली पाहिजे, कारण लोकच आता पूर्ण ढिले झालेले आहेत, त्यांना आता जास्त बांधून ठेवू नका। म्हणून ई पासची काही गरज नाही, काही आवश्यकता नाही, त्याच्याऐवजी आपण जो ई पास जी पद्धत ही मुक्त करावी आणि जी उपचाराची जी मात्रा आहे उपचाराची संख्या ही अधिक मजबूत करावी, म्हणजे लोकांना रोजगारसाठी किंवा ह्या बंधनातून जी बांधलेली आहे ती गाठ ढिली करावी आणि उपचाराची संख्या मजबूत करावी असं या ठिकाणी। परंतु राज्य शासनाला आमचं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी लोकांचा ओरड आहे, लोकांचा आक्रोश आहे, लोकांची मागणी भूमिका आहे की जी काही ई पास सिस्टम जी आहे ही रद्द करावी, आणि या ठिकाणी आमची तर भूमिका तीच आहे की बस झालं आता हे आता बंद करा, आता आम्ही लॉकडाऊन रद्द करा म्हणून आम्ही सांगतोय, उपचाराची संख्या वाढव सांगतोय, त्याचप्रमाणे ई पास सिस्टमसा बंद करावी आणि लोकां जो काही व्यापार आहे जो काही मालाची आवक जावक आहे वाहतूक आहे ती खुलेपणाने व्हावी, जी नागरिकांची जी वाहतूक आहे ती खुली करावी आणि एकंदरीत ही जी लोकांची जी चलनवलन आहे ती मोकळी करावी, मुक्त करावी आणि यातून लोकांना करोनातून बाहेर पडावं आणि यंत्रणा उपचार यंत्रणा मजबूत करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोड सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।